सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर असलेल्या डीमार्ट समोरील रिद्धी सिद्धी नावाच्या भंगार दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. सोमवारी 8 एप्रिलला पहाटे 2 वाजता ही घटना घडली. दुकानाचे मालक रावसाहेब धोंडीबा सोनवणे वय 38 राहणार पवननगर भिस्तबाग सावेडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोनवणे यांचे डीमार्ट समोर रिद्धी सिद्धी नावाचे भंगारचे दुकान आहे. सोमवारी पहाटे 2 च्या सुमारास दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने सोनवणे यांच्या भंगारच्या साहित्य खरेदी विक्री दुकानास ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पेटवून दिले. तसेच सकाळी 9 वाजता सोनवणे यांना त्या व्यक्तीने शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार गांगुर्डे अधिक तपास करत आहेत. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.